नमस्कार आर एम डब्ल्यू प्रस्तुत जी डी पी या कार्यक्रमात मी रुपाली मोरे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी बीमध्ये स्वतः रुजण्याचं सामर्थ्य असतं सारा वृक्ष एका छोट्याशा बीमध्ये सामावलेला असतो मात्र ओलसर माती आणि दमट वातावरण जर बीला मिळालं नाही तर बी रुजू शकत नाही तसंच आपल्या मुलांचं असतं प्रत्येक मूल स्वतः ज्ञान रचयिता असतो जर मुलांना ते पोषक वातावरण मिळालं नाही तर त्यांची अवस्था न रुजलेल्या बी प्रमाणे होते तेव्हा त्या मुलांना शाळारूपी पोषक वातावरण मिळवून देणे ही आपल्या पालकांची जबाबदारी असते म्हणजे मुलांसाठी शाळा निवडताना खूप बाबींचा विचार करायचा असतो केवळ वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे आणि भावनेला क्षमतेकडे नेण्याचा मार्ग म्हणजेच शिक्षन। शिक्षण असंच शिक्षणाची शिदोरी आयुष्यभर पुरावी अशा मेघे ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका आभाताई मेघे आज आपल्यासोबत आहेत त्यांनी स्कूल ऑफ स्कॉलर्सला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे तेव्हा त्यांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी पुढच्या वाटचालीविषयी त्यांच्याकडनंच जाणून घेऊया नमस्कार आभाताई तुम्ही तुम नमस्कार परत परत, परत मनपूर्वक स्वागत नमस्कार, नमस्कार। खरं तर मला सुरुवात अशी करायची आहे की आज घरोघरी चित्र बघायला मिळतंय आहे की आम्हाला मुलांना मोबाईल द्यावा लागतो जो आम्ही द्यायचं नाही तर त्यांना ऑनलाईन अभ्यासासाठी आम्हाला मोबाईल पुरवावा लागतो तर हे ऑनलाईन शिक्षण आता सध्या किती म्हणजे आवश्यक आहेच पण किती यशस्वी आहे असं तुम्हाला वाटतं ऑनलाईन शिक्षण किंवा आम्ही जे पालकांना म्हटलेलं आहे की मुलांना स्क्रीन द्या मुलांना त्यांच्या तुमचे मोबाईल फोन किंवा लॅपटॉप किंवा टॅबलेट्स द्या ही आम्हालाही म्हणण्याची खूप उत्सुकता नव्हती पण हा एक आता चेंज आलेला आहे किंवा ही आमची मजबुरी आहे है। आपल्या सगळ्यांवर आलेल्या ह्या संकटातून मार्ग काढण्याची ही एक सुविधा आम्ही शोधलेली आहे शाळावाल्यांनी किंवा सगळ्याच एज्युकेशन इन्स्टिट्यूटनी पर्यायांनी मुलांपर्यंत शिक्षण पोहोचणं हा एक त्याच्यातला मार्ग आहे आणि ह्या ऑनलाईन शिक्षणातून खरोखरीच तसं पाहता शिक्षण देण्याची जी आम्हा शिक्षकांमध्ये उर्मी होती किंवा जी आम्हाला उत्साह मिळत होता तो, तो उत्साह काही अंशी कमी झालेला आहे कारण प्रत्यक्ष मुलाला वर्गामध्ये शिकवणं आणि मुलाला व्हर्च्युअली शिकवणं यामध्ये खूप फरक आहे या दोन फरकामध्ये कारण शाळा ही केवळ मुलासाठी एक शिक्षणाची जागा किंवा अ ई किंवा ए बी सी डी शिकण्याची जागा म्हणून नाही तर ती मुलांसाठी सर्वांगीण विकासाची जागा असते आणि हा सर्वांगीण विकास म्हणजे काय तर मुलांना त्यांच्या फिजिकल त्यांच्या सोशियल त्यांच्या कॉग्निटिव्ह या सगळ्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी एक ती जागा असते मुख्य म्हणजे जेव्हा मूल शाळेत घरनं शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकतं ती त्याच्यासाठी एक सोसायटी असते त्याच्यासाठी एक समाज असतो तो कारण घरात आई बाबा आजी आजोबा मामा मामी काका काकू एवढे त्याचे जे एक साचेबंद त्याचं एक समाज असतो किंवा त्याच्यासाठी ती एक सोसायटी असते ती जेव्हा तो बाहेर येतो जेव्हा तो शाळेत येतो तेव्हा त्याच्यासाठी विस्तीर्ण झालेली असते तिथे विविध भाषा विविध रंग विविध रूप विविध वयोगटातील लोक अशा सगळ्यांचा मिलाप तिथे मुलाला मिळतो आणि तो आज या व्हर्च्युअल टीचिंगमध्ये खूप मिसिंग आहे आभाती आता सध्या जी नवीन शिक्षण प्रणाली जाहीर झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं म्हणजे ते डेव्हलपमेंट प्रोग्रेस ते साधता येणार आहे का नवीन शिक्षण प्रणाली जी जस्ट मागच्या आठवड्यात फायनल झालेली आहे आणि त्याला एक मूर्त स्वरूप मिळालेलं आहे त्या शिक्षण प्रणालीमध्ये पहिला प्रश्न आहे की त्यांनी शिक्षण प्रणालीचं जे त्याचं मुख्य स्त्रोत होता एच आर डी मिनिस्ट्री होती hmm. ती मिनिस्ट्री बदलवून शिक्षण मिनिस्ट्री शिक्षण मंत्रालय हे जे नामांक नामांकन झालेलं आहे ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे की शिक्षणाला एक वेगळं महत्व त्यांनी प्राप्त होणार आहे हा एक प्लस पॉइंट मी त्याच्यातला सांगते दुसरं असं आहे की जे शिक्षणाचं विभाजन करण्यात आलेलं पर्टिक्युलरली मी शालेय शिक्षणाबद्दल जास्त बोलील कारण की शालेय शिक्षणाशी माझा जास्त निगडित मी जास्त निगडित मूलभूत पाया आहे नाही बरेच हायर एज्युकेशनमध्ये पण बरेच त्याच्यात चेंजेस आहे पण मी स्वतः शालेय शिक्षणाबद्दल बोलील असं मला वाटतं कारण शालेय शिक्षणात जो फरक त्यांनी आणलेला आहे की पहिले टेन प्लस टू हा जो फॉर्म्युला होता तो आता त्यांनी फोर प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर असं आणलं आहे सॉरी फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस, 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 प्लस फोर असं आणलेलं आहे आता ह्या पहिल्या ज्या पाच वर्षाच्या शिक्षणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की नर्सरीपासून वयवर्ष तीनपासून ते वय वयवर्ष आठपर्यंत त्यांनी शिकवायचं आहे जिथे की फक्त लँग्वेज आणि नंबर्स म्हणजे लिंग्विस्टिक आणि न्युमरसी ह्या दोनवर भर द्यायचा आहे आणि मी आणखीन एक सांगते की हा जो आ, चेंज आलेला आहे हा चेंज आधी सगळ्या विषयांवर भर देण्याचा जो होता की त्यांना जी के पण शिकवा त्यांना ई व्ही एस पण शिकवा त्यांना आणखीन कम्प्युटर पण शिकवा ह्या सगळ्यातून मुलांचं कम्युनिकेशन स्किल आणि न्युमरसी जी त्याची अर्थमॅटिक स्किल आहे ज्याचे कॅल्क्युलेशन स्किल आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट ज्यांनी होते त्याच्यावर त्याच्यात भर दिला गेलेला आहे दुसरं त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांना एन्व्हायरमेंट पहिले समजू द्या आज त्यांना नागपुरातून वाहणारी नदी कळली नाही तर त्याला आम्ही ॲमेझॉनची नदी काशिक आमी जेला मानी गंगे चा का शिकवावी त्याला आम्ही झेलम आणि गंगेचं स्त्रोत का दाखवावं पहिले त्याला नागपूर समजू द्या आणि मग त्याला बाहेरचं समजू द्या जे की ज्ञातापासून अज्ञाताकडे असं जो शिक्षणाचा प्रवास असायला हवा तो तेव्हा पण सांगितला गेलेला होता आणि तोच प्रवास आज पण इथे मुख्य अंशी सांगितल्या गे गेलेलं आहे की ज्ञातापासून ज्ञाताकडे शिवाय दुसरं असं आहे की मातृभाषेतून जेव्हा मुलांना स्वतःला एक्सप्रेस व्हायचं असतं स्वतःला व्यक्त व्हायचं असतं ती व्यक्त होण्याची क्रिया मुलांची आज कुठेतरी दपते आहे आभाती आता सगळ्या शाळा बंद आहेत पण सरकारने जर शाळा लवकरच सुरू करायचा विचार केला तर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय प्रिकॉशन्सचा विचार तुम्ही केलेला आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हाच कारण आज सगळे शाळा आणि सगळेच इन्स्टिट्यूट म्हणजे सगळीकडे बंद हा जो शब्द आहे त्या बंदनी सगळेच जण त्रस्त झालेले आहेत आणि शाळा कधी सुरू होतात <laughs> आहे हा प्रत्येकाला प्रश्न मोठा प्रश्न पडलेला आहे पालकांना आहे शिक्षकांना आहे मुलांना तर आहेच आहे मुलं त्रस्त आहे घरात राहून त्यामुळे पण काय की ह्या सगळ्या आज ची परिस्थिती पाहता मला नाही वाटत की अगदी लागलीच आपण काही शाळा सुरू करू शकू म्हणून mm. कारण की प्रत्येक शाळांचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरप्रमाणे मुलांना सोशल डिस्टन्सिंग किंवा मुलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने त्यांचे बाकीचे जे फॅसिलिटीज त्यांना दिल्या गेलेल्या आहेत त्यांचे इवन द टॉयलेट्स पाणी पिण्याची सोय किंवा त्यांची सिटिंग अरेंजमेंट फर्निचर ह्या सगळ्या सोयी आज कुठल्याही शाळेजवळ कारण आपल्या भारतामध्ये एका वर्गामध्ये चाळीस मुलं असतात पाचशे स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये चाळीस मुलं आम्ही बसवतो त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आपण ठेवू शकणार नाही आहे जी की गरजेची आहे उद्या जर शाळा सुरू करायची झाली तर आपल्याला कशी शाळा सुरू करायची आहे तर त्याप्रमाणे हे प्लॅनिंग आम्ही करून ठेवलेलं आहे की त्यांचं शाळेची वेळ कमी करावी लागेल की ज्यामुळे मुलांना कम्युट एकत्र कम्युनिटी मधून दूर काढायसाठी त्यांना फक्त टीचिंगसाठी आम्हाला शाळेत बोलवावं लागेल दुसरं आहे की ग्राउंडमध्ये त्यांना जर फिजिकल ॲक्टिव्हिटीज आम्हाला घ्यायची आहे तर ग्राउंडमध्ये प्रॉब्लेम नाही पण तरी ग्राउंडमध्ये त्यांना सेपरेट सांभाळणं वेगवेगळं सांभाळणं हा एक मोठा टास्क आहे ते तुम्ही बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्षपदी आहात त्याचप्रमाणे अनेक का संस्थांमध्ये कार्यकारी पदावर सुद्धा आहात अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या आहात आणि पर्सनली माहिती आहे की तुम्ही या सगळ्यांना बरोबर न्याय देता या सगळ्यांचा ताळमेळ कसा साधता छान आहे विचारलेलं खूप चांगलं आहे पण ही ताऱ्यावरची कसरत आहे काही अंशी पण काय असतं की आपला आपली आवड तुम्हाला जर जो जोपायसायची असेल तर तुम्हाला त्याचं बर्डन होत नाही बरोबर आणि तोच फॉर्म्युला मी स्वतःमध्ये वापरते कारण अगदी शाळकरी वयापासून मी रंगभूमीशी जुळलेली आधी होती मधल्या काही काळामध्ये ती नक्कीच सुटली कारण माझं तत्त्व असं आहे की आपल्याला गोष्टी प्रायोरिटाईज करता आल्या पाहिजे की आज आपली प्रायोरिटीच प्रायोरिटी कशाला असली पाहिजे आज मला रंगभूमीला प्रायोरिटी द्यायची आहे की मला माझ्या शाळेच्या ऑफिसला प्रायोरिटी द्यायची आहे की माझ्या घरच्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायची आहे एक विसरते तुम्ही दोन मुलांची आई पण आहे त्यामुळे आई म्हणून भूमिका एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून भूमिका कार्यकर्ती किंवा बाकीच्या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये असणारं माझं कार्य ती एक भूमिका अशा विविध कार्यक्षेत्रात काम करत असताना कधी कधी खूप सरकस होते पण म्हणून म्हणते की मल्टीटास्किंग आणि प्रायोरिटायझेशन ह्या दोन आ, दोन युक्ती माझ्याजवळ जा असतात ज्या की मी वापरते बऱ्याच वेळेला की आज कुठे मला प्रायोरिटी द्यायची आहे आणि त्याप्रमाणे मी सगळं सांभाळते आभा ते सध्या कोविडचं आर्थिक संकट सगळ्याच क्षेत्रात आलेलं आहे त्यात शैक्षणिक क्षेत्र तर सुटलेलं नाहीच आहे पण मग त्यासाठी तुम्ही या क्षेत्रामध्ये काय डेव्हलपमेंट प्रोग्रेसचा विचार केलेला आहे खूप मोठं संकट आहे ते शाळांवरही ते संकट आलेलं आहे पालकांवरही आहे आज माझ्या सगळ्या शाळा प्रायव्हेट स्कूल्स आहेत आणि प्रायव्हेट स्कूल्स ह्या आमच्या सगळ्या पालकांनी भरलेल्या फीवर चालतात आज प्रत्येक माझ्याकडे जवळपास नऊशेचा टीचिंग स्टाफ आहे आणि जवळपास पाचशे माझ्याकडे नॉन टीचिंग स्टाफ कन, घर, घर आ, आहे त्यांचे पगार कारण त्यांचे घर घरं कुठे ना कुठे या शाळांच्या सगळ्या ह्याच्यावर जुळलेले आहेत पगारावर जुळलेले आहेत आणि हा मेळ साधताना खरंच खूप त्रास होतो आहे पालक काही अंशी डायलेमात आहे कारण मध्यंतरी खूप न्यूजपेपरमध्ये आणि सगळीकडे असं झालं की फी माफ होणार पण जेव्हा प्रायव्हेट शाळा म्हटल्यावर आम्हाला फी माफीचा असा काही कन्सेप्टच नाही आहे कारण की त्यांनी फी दिली तर आम्ही पगार देऊ शकणार हा एक कन्सेप्ट असतो आणि यातून जाताना आजपर्यंत तरी मेघे ग्रुपनी हा आ, हे समतोल साधला आहे आणि सगळ्या टीचर्सना व्यवस्थित आम्ही पगार देऊ शकलेलो आहे आणि त्यांचे घरं आम्ही काही अंशी चालवू शकलेलो आहे असं मला समाधान आहे आपल्या एका शाळेने म्हणजे एका ब्रांचने गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड पण केलेला आहे तर त्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल आम्हाला <laughs> ऍक्च्युअल तो गेनीच करायचा की नाही हे आम्हाला काही ठरलेलं नव्हतं फक्त एक होतं की मुलांचं टॅलेंट कुठेतरी द्यावं त्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न केला की सगळ्यात जास्त मुलं बाराशे जवळपास मुली होते बाराशे चार मुली आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्याकडनं कथ्थक करवलं आणि त्या कथ्थकसाठी आम्ही साधे कुठले गाणे वापरले नाही त्याच्यासाठी आणखीन एक आमचं एक त्या कार्यक्रमाची एक स्पेशालिटी आहे की भास्कराचार्यांनी लिहिलेल्या ली लीलावती या गणिताच्या श्लोकांवर आम्ही ते कथक करवलेलं आहे हे एक okay. त्यांची त्याची आणखीन एक स्पेशालिटी आहे की ते केवळ गणित हा विषय केवळ फळ्यावर शिकवण्याचा नाहीये तर गणित हा विषय आम्ही इव्हन नाचातूनही शिकवू शकतो म्हणजे याच्यात आणखीन एक क्रिएटिव्हिटी आम मला अशी वाटली आणि सगळ्या टीमनी म्हणजे माझ्या अमरावतीच्या शाळेची पूर्ण टीम होती किंवा नागपूरची माझी टीम होती या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि तो प्रोग्राम आमचा बाराशे चार मुलींचं वीस मिनटाचं कंटिन्युअस कथ्थक आणि त्यातही गणितावर केलेलं कथक हे महत्त्वाचं आणि मग त्याच्यानंतर आम्ही ते, ते गिनीजला अप्लाय केलं म्हटलं चला आपण प्रयत्न करून बघू आणि ते आम्हाला गिनीजमध्ये आम्हाला त्याच्यात सहभागी होता आलं की आमचं नाव गेनिजमध्ये गेलं हा आमच्यासाठी खूप मानाचा भाग आहे आणि एक स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि मेघे ग्रुपसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे बरोबर अगदी खरं आहे मॅडम संकट टाळणं आपल्या हातात नसतं मात्र त्या संकटाचा सामना करणं हे नक्कीच आपल्या हातात असतं आयुष्य एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेल तर येणारे खाचखळगे पार करावेच लागतात आणि मला असं वाटतं की ही कोविड रूपी खासखळगे आपण पार करणार म्हणजे शाळा आणि आपलं जनजीवन नक्कीच पूर्वीप्रमाणे सुरळीत लवकरच होणार अशी आशा करूया आभा ते याच वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात तेव्हा आर एम डब्ल्यू तर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे नमस्कार, नमस्कार। मंडळी आर एम डब्ल्यूच्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा परत भेटूया तोपर्यंत नमस्कार